ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सर्वसामान्यांचा देवमाणूस डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे, डॉक्टर बाळासाहेब माने गरजूंना केले जीवनावश्यक किटचं वितरण। ग्रामीण भागातील भोज येथील डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे यांनी आपला जीव धोक्यात घालून 50 कोरोनाग्रस्त रुग्णांना कमी शुल्कात आरोग्य सेवा देत त्यांचे जीव वाचवले असून ते ग्रामीण भागातील जनतेचा देवमाणूस बनला असल्याचे मत डॉक्टर बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले। भोज तालुका निपणी येथील डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे यांनी गुरुवारी 1 जुलै रोजी आपल्या वाढदिवसाला होणाऱ्या वायफळ खर्चाला बगल देत ते गावातील सुमारे 500 वर सर्वसामान्य गरीब जनतेला जीवनावश्यक किटचं वितरण करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। जागतिक डॉक्टर्स दिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। सकाळी 7 वाजता माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण हिडाळकर, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर चंदन मुराबट्टे, गुणवंता मुराबट्टे, जीवन थोरपोले, रमेश पाटील, वनगुंडा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी धन्वंतरी पूजन डॉक्टर बाळासाहेब माने यांनी करून श्रीफळ वाढवला। यावेळी डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे, सौ चंदन मुराबट्टे यांचा सत्कार उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला। डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे व सर्व मान्यवरांच्या हस्ते जीवनावश्यक किटचं वितरण करण्यात आलं। यावेळी श्रीमंदर मुराबट्टे, श्रेयस मुराबट्टे, सौमिली मुराबट्टे, प्रकाश पुजारी, किरण पुजारी, जैनू मुराबट्टे, अण्णासाहेब पाटील, संजय कमते, श्रेयांश पाटील यांच्यासह नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते। महानकरे न्यूज साठी बेडकेळहून कृष्णा आरके।